नमस्कार, मी नीता, नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नेहमी जेवत असतो आणि आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो की या हॉटेलमधल्या भाज्या एवढ्या टेस्टी कशा असतात आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्यासारख्या भाज्या आपल्या घरामध्ये होत नाहीत. जर तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखी चव तुमच्या घरी पाहिजे असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. कारण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जो गरम मसाला वापरतात तोच गरम मसाला मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. आणि मी हा गरम मसाला जास्त प्रमाणामध्ये करून तो जास्त दिवस कसा टिकवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण या गरम मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया. या गरम मसाल्यामध्ये मी 50 ग्रॅम काळी मिरी आणि 50 ग्रॅम लवंग घेतलेला आहे. ते मी जिऱ्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे जिरे घेतलेले आहेत. त्यामध्ये मी 25 ग्रॅम शहा जिरे आणि 150 ग्रॅम साधा जिरा घेतलेला आहे. या वेलचीमध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकारच्या वेलच्या घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी मोठी वेलची 25 ग्रॅम आणि छोटी वेलची सुद्धा 25 ग्रॅम घेतलेली आहे. आणि मी इथे 2 मीडियम साईजचे जायफळ सुद्धा घेतलेले आहेत. ही 50 ग्रॅम बारीक बडीशेप, 10 ग्रॅम त्रिफळा, 25 ग्रॅम चक्रफूल आणि 25 ग्रॅम दगडफूल आहे. हे 1/2 किलो धणे आणि ही 100 ग्रॅम दालचिनी आहे. ही 25 ग्रॅम जावित्री, 25 ग्रॅम कसुरी मेथी आणि 25 ग्रॅम सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या सुक्या गुलाबांच्या पाकळ्यांमुळे गरम मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो. आणि दुसरं म्हणजे भाजीमध्ये गरम मसाला टाकल्याने गरम मसाल्याचा तिखटपणा जाणवत नाही. तर इथे मी हा गरम मसाला जास्त प्रमाणामध्ये करणार आहे म्हणून मी याच्यामध्ये हिंगाचे खडे सुद्धा वापरणार आहे. तर सर्वात आधी हे खडे मसाले आपल्याला निवडून चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत. ही दालचिनी थोडी मोठी आहे म्हणून मी हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. कारण दालचिनीचे तुकडे खूप मोठे असतील तर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही. या त्रिफळांमध्ये अशा प्रकारच्या काळ्या बिया असतात, त्या बिया आपल्याला याच्यातून काढून घ्यायच्या आहेत. कारण या बिया चवीला कडवट असतात त्यामुळे ते याच्यातून काढून घ्यायच्या आहेत. तर इथे हे चक्रफूल व्यवस्थित भाजण्यासाठी याच्या पाकळ्यांनी मोडून घेणार आहे. कारण हा चक्रफूल थोडा जाडसर असतो त्यामुळे तो व्यवस्थित भाजला जात नाही. म्हणून हा अख्खा मसाला जर व्यवस्थित भाजला नाही तर तो ओलसर राहून नंतर लवकर खराब होतो. तर इथे मी ही तेजपत्त्याची पानं अशा प्रकारे कैचीने कट करून घेतलेली आहेत. या तेजपत्त्याचा वरचा देठ काढून टाकून नंतर याची पानं अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत. कारण या तेजपत्त्याची पानंसुद्धा मोठी असतात त्यामुळे ती कढईमध्ये एकसारखी भाजली जात नाही. ते अशा प्रकारे या पानांचे तुकडे केले तर मग ते व्यवस्थित कढईमध्ये भाजले जातात. तर अशा प्रकारे हा सर्व अख्खा मसाला साफ केल्यानंतरच तो भाजायला घ्यायचा आहे. तर इथे मी आता या कढईमध्ये पहिल्यांदा दालचिनी भाजायला घेतलेली आहे. कधीही अख्खा मसाला सर्व एकत्र न भाजता जमेल तसा वेगवेगळा भाजायचा आहे. कारण प्रत्येक अख्खा मसाला छोटा मोठा किंवा पातळजाड असतो. जे अख्खे मसाले एकाच जाडीचे असतात ते अख्खे मसाले आपण एकत्र भाजू शकतो. तर ही दालचिनी आता 5 ते 7 मिनिटं हलकी गोल्डन होईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे आणि नंतर ती एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता मी या कढईमध्ये चक्रफुलाचे तुकडे, मोठी आणि छोटी वेलची, लवंग, काळी मिरी आणि त्रिफळासुद्धा टाकलेले आहेत. तसेच मी याच्यामध्ये जायफळचे तुकडे आणि जावित्रीसुद्धा टाकलेले आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे गरम मसाले भाजताना आपल्याला मोठ्या आचेवर न भाजता मीडियम टू लो फ्लेमवरच भाजायचे आहेत. कारण हे गरम मसाले जास्त भाजले गेले तरीसुद्धा गरम मसाला कडवट लागू शकतो. हा अख्खा मसाला मीडियम टू लो फ्लेमवर 6 ते 7 मिनिटं भाजून घेतलेला आहे. तुम्ही हा अख्खा मसाला उन्हात सुकूनसुद्धा याची पावडर तयार करून घेऊ शकता. पण हा अख्खा मसाला भाजून घेण्याचं कारण म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर आणखी स्ट्रॉंग होतो आणि गरम मसाला जास्त दिवससुद्धा टिकतो. आता हा सुद्धा अख्खा मसाला भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता मी या कढईमध्ये तेजपत्तीची पानं टाकलेली आहेत. तेजपत्तीची पानं खूपच पातळ असतात त्यामुळे ती लगेचच भाजली जातात. म्हणून ही पानं अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतर लगेच ही परातीमध्ये काढून घ्यायची आहे. आता मी या कढईमध्ये भाजण्यासाठी बडीशेप, शहा जिरे आणि साधा जिरासुद्धा टाकलेला आहे. आणि हा बडीशेप आणि जिरा हलका गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे हा बडीशेप आणि जिरा भाजायलासुद्धा खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनिटं भाजून झाल्यानंतर लगेच ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी या कढईमध्ये दगडफूल, कसुरी मेथी आणि गुलाबाची पानं टाकलेली आहेत. ही सर्व पानं खूपच पातळ असतात म्हणून ती अगदीच 1 ते 2 मिनिटांसाठी गरम करून लगेच ती परातीमध्ये काढून घ्यायची आहे. कारण कसुरी मेथी जास्त वेळ भाजली तर ती कडवट होऊ शकते आणि गुलाबाच्या पाकळ्यांनासुद्धा जास्त वेळ भाजला तरी त्यातला सुगंध निघून जातो. तर आता मी या कढईमध्ये धणे भाजायला घेतलेले आहेत. हे धणेसुद्धा चांगले गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत.
इथे हे दणे जास्त प्रमाणामध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे ते भाजायला मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। तुम्ही पाहू शकता हे दणे आता चांगले गोल्डन कलरचे झालेले आहेत आणि ते सुद्धा मी या परातीमध्ये आता काढून घेतलेले आहेत। तर आता हा अख्खा मसाला फॅन खाली ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याची पावडर तयार करायला घ्यायची आहे। इथे हा अख्खा मसाला पूर्णपणे थंड व्हायला मला जवळजवळ 2 तास लागलेले आहेत। आता जेव्हा आपल्याला याची पावडर तयार करायची आहे, त्याच्या आधी हा मसाला आपल्याला हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण हा मसाला आपण वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वाटतो, त्यामुळे तो एकसारखा वाटला जाईल। आता मी या मिक्सर जारमध्ये थोडा थोडा गरम मसाला घेऊन याची पावडर तयार करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून सुद्धा या गरम मसाल्याची किती छान अशी पावडर वाटली गेलेली आहे। आता जी मी गरम मसाल्याची पावडर तयार करून घेतलेली आहे, ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता मी याच पद्धतीने बाकीच्या सर्व गरम मसाल्याची पावडर तयार करून घेणार आहे। या घरच्या गरम मसाल्याचा सुगंध एवढा स्ट्रॉंग असतो की तो 2 ते 3 दिवस तरी घरातून जातच नाही। आणि जेव्हा मी हा गरम मसाला तयार करते, तेव्हा माझ्याच घरात नाही तर संपूर्ण बिल्डिंगमध्ये याचा सुगंध पसरलेला असतो। तर अशा प्रकारे या संपूर्ण गरम मसाल्याची मी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता या संपूर्ण गरम मसाल्याची पावडर तयार करून झाल्यानंतर पुन्हा याला पळीने 2 ते 3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हा गरम मसाला असंच वापरायचा असेल तर तुम्ही असं सुद्धा वापरू शकता किंवा चाळणीने याला चाळून सुद्धा घेऊ शकता। आता जो गरम मसाला चाळणीमधून चाळून झाल्यानंतर वरती जो गाळ होतो तो पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला पुन्हा एकदा चाळणीतून चाळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा संपूर्ण गरम मसाला मी आता या चाळणीमधून चाळून घेणार आहे आणि हा गरम मसाला जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचा नाही। मी हा गरम मसाला कसा स्टोअर करते ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर इथे मी हा गरम मसाला स्टोअर करण्यासाठी डायरेक्ट डब्याचा किंवा बरणीचा वापर न करता अशा प्रकारे प्लास्टिकच्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅक करते, कारण अशा प्रकारच्या पॅकिंगमुळे गरम मसाल्याचा सुगंध अगदी शेवटपर्यंत म्हणजेच गरम मसाला संपेपर्यंत असाच टिकून राहतो। याच पद्धतीने मी माझा घरचा लाल मसाला आणि हळद अशीच पॅकिंग करून स्टोअर करते, त्यामुळे मसाल्याचा आणि हळदीचा कलर अजिबात उतरत नाही। हा गरम मसाला आणखीन जास्त दिवस टिकण्यासाठी याच्यामध्ये हिंगाचा 1-1 खडा सुद्धा टाकायचा आहे। या संपूर्ण गरम मसाल्याचं वजन किती भरलंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही पाहू शकता हा गरम मसाला जवळजवळ 900 ग्रामचा झालेला आहे। हा गरम मसाला सगळ्या भाज्यांमध्ये, चिकन मटनमध्ये आणि बिर्याणीमध्ये सुद्धा वापरू शकता। तर कशी वाटली आजची गरम मसाल्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूया आणखीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।